अंबादासजी दानवे यांना अशी टीका करण्याशिवाय पर्याय उरलेला नाही। तर ऑलरेडी त्यांच्याबद्दल ते शिंदे साहेबांच्या संपर्कामध्ये आहेत अशा पद्धतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे आणि मी शिंदे साहेबांच्या संपर्कामध्ये नाही हे दाखवण्यासाठी विरोधी आपल्या विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे हे दुसऱ्याचा बघून फक्त टीका करत आहेत पण त्याच्यामध्ये काय अर्थ आहे असं मला वाटत नाही। विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादासजी दानवे यांना अशी टीका करण्याशिवाय पर्याय उरलेला नाही। विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंनी जर अशा पद्धतीची टीका केली नाही तर ऑलरेडी त्यांच्याबद्दल ते शिंदे साहेबांच्या संपर्कामध्ये आहेत अशा पद्धतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे आणि म्हणून शिंदे साहेबांवर टीका करणं क्रमप्राप्त आहे आणि मी शिंदे साहेबांच्या संपर्कामध्ये नाही हे दाखवण्यासाठी विरोधी आपल्या विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे हे दुसऱ्याचा बघून फक्त टीका करत आहेत पण त्याच्यामध्ये काय अर्थ आहे असं मला वाटत नाही। या सगळ्यावर काही आता हे खरं इथं येऊन महाराष्ट्रातल्या गोष्टीवर बोलणं योग्य आहे की अयोग्य आहे मला माहिती नाही परंतु आमच्या मार्फत देखील खुलासा झाला पाहिजे म्हणून सांगतो। 8 महिन्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस पक्ष आणि शिवसेना कदाचित सत्तेवर नसल्यामुळे म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना सत्तेवर नसल्यामुळे हे सगळे प्रकार घडत असतील पण 2.5 वर्षापूर्वीचा जर मागचा इतिहास आपण बघितला आणि त्याच्यामधली उद्धव साहेबांची जर भाषणं आपण ऐकली तर ह्या सगळ्या उपमा ज्या आहेत ह्या काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला दिलेल्या आहेत। रावण राज्य करणारे अयोध्येला जात आहेत आम्ही महाराष्ट्रात स्वप्न पाहायला काही हरकत नाही ना आपण मोठमोठी स्वप्न पाहू शकतो मी देखील झोपेत असं म्हणू शकतो मी बायडन सरकार तिकडे अमेरिकेमध्ये जाऊन अध्यक्ष होईल ते स्वप्न आहे शेवटी जनता ते पूर्ण करत असते आणि म्हणून मला असं वाटतं की स्वप्न बघणाऱ्यांना त्यांच्यावर जास्त बोलावं असं काही मला वाटतं। मागच्या 2.5 वर्षामध्ये देखील अनेक वेळा अवकाळी पाऊस पडला होता अनेक वेळा करोनाचं सावट होतं अनेक वेळा अनेक गोष्टी घडलेल्या होत्या त्यावेळी आज खडसे साहेब ज्यांच्या बरोबर बसत आहेत त्यांनी अनेक दौरे केलेले होते त्याच्यामुळे खडसे साहेबांनी मला असं वाटतं की या सगळ्या गोष्टीमध्ये त्यांच्या पक्षामध्ये नक्की काय चाललं आहे हे बघितलं पाहिजे। शिवसेना म्हणून एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली वंदनीय बाळासाहेबांची शिवसेना पुढे नेण्याची ताकद एकनाथ शिंदे साहेबांच्या सगळ्या हितचिंतकांमध्ये आहे पदाधिकाऱ्यांमध्ये आहे आम्हाला एकनाथ खडसेंच्या सल्ल्याची आवश्यकता नाही। भाजपचे नेते सुद्धा सहभागी होणार आहे या दौऱ्यामध्ये मला असं वाटतं की आमचे सगळे आमदार आहेत 2-3 आमदार फक्त नाही आहेत आणि भाजपाचे राधाकृष्ण विखे पाटील सुरेश खाडे रवींद्र चव्हाण आणि गिरीशजी महाजन हे या यात्रेमध्ये म्हणजे या दौऱ्यामध्ये सामील होतील।